आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा नमस्कार तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तिघही मिळून आरक्षण संपू पाहताय ज्यांना आरक्षण नको आहे त्यांनी भाजपाला मतदान करावं ज्यांना आरक्षण हवंय त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं असं विधान वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर देशाच्या संविधानाच्या विरोधात भाजप आणि आर एस एसने लढाई उभी केली आहे मोहन भागवत यांनीही आरक्षणाविरोधी वक्तव्य केली आहेत येत्या पाच वर्षांच्या काळात ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल त्यामुळे लोकांनी आता जागृत होणं गरजेचं असून ज्यांना आरक्षण नको आहे त्यांनी भाजपाला मतदान करावं ज्यांना आरक्षण हवंय त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं कराड येथील स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन इथे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते आर एस एस व बीजेपीनं संवेदनाच्याही विरोधात लढाई सुरू केली असून आरएसएस भाजप शिवसेना आरक्षणाच्या विरोधातील पक्ष आहेत ओबीसी समाजाचं आरक्षण संपलं पाहिजे हे मोहन भागवत यांच्या पोटातील विष बाहेर आलंय ओबीसी समाजाला आरक्षण कमीपणाचं वाटतं परंतु आरक्षण उपकार नव्हे विकास करण्याचं साधन असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं सातारा जिल्ह्याला अण्णा नायकवडी यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे सरकारच्या काळात त्यांनी तो दाखवूनही दिला आहे नागनाथ अण्णांच्या लढ्याचा आदर्श वंचित बहुजन आघाडीतील लोकांनी घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सयाजीराव गायकवाड यांनी वंचित दलितांना प्रवाहात सामील करून घेतलं त्यांना आपल्या सैन्यात स्थान देऊन तलवारीचा मान दिला मात्र त्यानंतर पेशवाईनं या समाजाला पुन्हा जातीव्यवस्थेकडे आणण्याचं काम केलं तेच काम आर एस एस आणि भाजपाकडून केलं जात आहे अशी घणाघाती टीका आंबेडकर यांनी केली ब्युरो रिपोर्ट तिचा सागर